नमस्कार शेतकरी बंधूंनो, आमची माती आमची माणसाच्या आजच्या भागामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, आजचा आपला विषय आहे बीटी कपाशीवरील नवीन संकट शेंद्री बोंडअळी। आणि या विषयाची अधिक माहिती घेणार आहोत आपण डॉक्टर पी आर झवर यांच्याकडून, जे सहयोगी प्राध्यापक म्हणून कृषी कीटकशास्त्र विभागामध्ये कार्यरत आहेत मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी इथं। सरांकडून आपण जास्तीत जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या शेंद्री बोंडअळीच्या संदर्भात। सर, चर्चेला सुरुवात करताना पहिला प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छितो की आमच्या शेतकरी बांधवांना बीटी कापूस म्हणजे नेमकं काय ते सांगा। बीटी कापूस म्हणजे बॅसिलस थुरेंजेसिस नावाचं जे जीवाणू आहे, या जीवाणूचं कीटकनाशकचं जनुक जे आहे हे कापसाच्या झाडामध्ये घालून बदल केलेलं कापसाचं झाड आहे। म्हणजे जनुकीय अभियांत्रिकीद्वारे तयार केलेलं हे कापूस आहे। आणि ह्याचा मुख्य उद्देश असा होता की बोंड अळ्यापासून आपल्याला मुक्तता मिळायला पाहिजे, त्याचंच नाव म्हणून बीटी कापूस। अच्छा सर, मला सांगा की यामुळे कपाशीचं उत्पन्न किंवा उत्पादन वाढतच असा एक समज आहे की म्हणा नेमकं काय सांगतो? नाही, बरोबर आहे, कपाशीचं उत्पादन वाढलेलंच आहे। कारण 2002 मध्ये ज्यावेळेस बीटी कापूस आपल्याकडे आला तेव्हाचं उत्पादन आणि आताचं उत्पादन जर आपण पाहिलं तर जवळपास 40% आपलं उत्पादन वाढलेलं आहे। अच्छा, म्हणजे बोंड अळ्यांचंच आपण नायनाट केलेलं आहे, म्हणजे म्हणून आपलं उत्पादन वाढलेलं आहे। आता 2002 आणि 2000 आताचं जे 14-15 नंतरचं जो उत्पादन आहे त्याची आपली उत्पादकता सुद्धा वाढलेली आहे। म्हणजे उत्पादकता जो त्यावेळेस 2002-3 मध्ये जे 100-125 ग्राम पर्यंत होती रुई किलो ग्राम प्रति हेक्टरचा, तर आता जवळपास 350 पर्यंत गेलेली आहे। अरे बाबा, म्हणून आपलं उत्पादन वाढलेलंच आहे। पण मागच्या 4-5 वर्षाचा अनुभव पाहता आपल्याला काही प्रतिकार क्षमता निर्माण झालेली आहे काही बोंडअळ्यामध्ये। अच्छा सर, मला सांगा बीटी कपाशीवर शेंद्री बोंडअळीचा प्रादुर्भाव नेमका कुठे आढळून आला? मागच्या 4-5 वर्षांमध्ये काय झालेलं आहे की बीटी कापसामध्ये शेंद्री बोंडअळीचा प्रादुर्भाव आपल्याला आढळत आहे। आता सुरुवात ह्याची गुजरातपासून झाली। अच्छा, गुजरात परत आपलं राज्य महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक ह्या काही राज्यांमध्ये ह्याची आपल्याला प्रादुर्भाव आढळून आलेला। अच्छा, या शेंद्री बोंडअळीचा बीटी कपाशीवर प्रादुर्भाव होण्याची आपल्याला काही कारण सांगता येतील विस्तृतपणे सांगा? याची भरपूर कारण आहे। अच्छा, आणि या कारणामध्ये सर्वप्रथम एक महत्वाचं कारण म्हणजे आपण जर पाहिलं तर कपाशीची फरदड खालील क्षेत्र वाढणे। अच्छा, म्हणजे फरदड खालील क्षेत्र वाढणे म्हणजे कसं आहे की कापूस जे आहे बीटी कापसाचं खरं तर पहिल्यांदा किंवा दुसऱ्या तिसऱ्या वेचणीमध्ये आपण नष्ट करायला पाहिजे कापूस वेचल्यानंतर। अच्छा, पण शेतकरी काय करतात ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे किंवा ठेवून टाकायचं कापूस म्हणून ठेवतात आणि ही फरदड कापूस आपल्याकडे वाढत असते। आणि फरदड कापूस वाढल्यामुळे शेंद्री बोंडअळीचं वैशिष्ट्य कसं आहे की शेंद्री बोंडअळीचा प्रादुर्भाव हा ऑक्टोबर नंतर येतो, सप्टेंबर ऑक्टोबरच्या नंतर आपल्याकडे येतो मध्य भारतामध्ये। आणि फरदड कापूस वाढत असल्यामुळे ह्याला जो जीवनक्रमासाठी लागणारा कापूस असतो, कारण हा बोंडामध्ये येणारी अळी आहे, तर ही अळी वाढत असते। म्हणून ह्याच्या जीवनक्रमासाठी किंवा ह्याला खाद्य म्हणून वर्षभर हे फरदड कापूस उपलब्ध राहते। अच्छा, म्हणून ह्याचं पहिलं सर्वप्रथम एक कारण आहे याच्यामध्ये। आता नंतर दुसरं काय झालं की बाजारामध्ये विविध वाण उपलब्ध आहेत, म्हणजे विविध कालावधीचे वाण आहेत। आता काही कालावधी जास्तीचे 180 दिवसापर्यंचे कालावधीचे आहेत, काही 180-90 दिवसापर्यंतचे आहेत। मग ही कालावधी वाढला की परत शेंद्रीय बोंडअळीचं खाद्य वाढत असते दरवर्षी। तर आता तिसरं कारण जे आहे त्याच्यामध्ये की याच्यामध्ये जे आता सध्या संकरित वाणांची जी संख्या आहे बीटी कापसाची ती आपल्याकडे जवळपास आज म्हणजे 1914-15 पर्यंत जवळपास 1167 संकरित वाण उपलब्ध आहेत बाजारामध्ये। आता ह्याचं नेमकं काय होत आहे की एवढे वाण असल्यामुळे शेतकरी गोंधळतो पहिला तर कोणतं कापूस लावायचं काय नाही। आता लावल्यानंतर त्याच्यामध्ये फुले आणि बोंडे येण्याचा जो काळ असतो त्याच्यामध्ये तो काळ वाढत असतो। अच्छा, आणि वेगवेगळे काळ असल्यामुळं परत शेंद्री बोंडळीचा प्रादुर्भाव वाढतो। अच्छा, आता आणखी त्याच्यात एक कारण काय आहे की शेंद्री बोंडळी ही बोंडातच असल्यामुळं आता जी साठवणूक केलेली ठिकाणं आहेत म्हणजे जसं काही जिनिंग मिल आहेत किंवा कोठार आहेत किंवा जिथं पॅक करणारे आहेत गोडाऊन्स आहेत, तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला ह्या शेंद्री बोंडळीचा प्रादुर्भाव आढळून येतो। आता त्याच्यानंतर आपल्याकडे आणखी काय झालेलं आहे की काही ठिकाणी ठिबक सिंचनाच्या खाली जी लागवड केलेली आहे, आता ठिबक सिंचनाखाली लागवड केलेली असल्यामुळं शेतकऱ्यांनी ती कापूस पुन्हा वर्षभर ठेवतात, पुन्हा काही ठिकाणी मे मध्ये लागवड करतात। अच्छा, आणि काही ठिकाणी नंतर जून मध्ये लागवड करतात, म्हणजे परत ह्यांचा जो फूल येण्याचा कालावधी जो आहे तो सारखा सतत वर्षभर उपलब्ध असतो। अच्छा, पण म्हणून ही कापसाची परत एकदा वाढ होत असते। आता त्याच्यामध्ये आणखी जे आहे की
बीटी कापसाचं जे प्रकटीकरण आहे म्हणजे विषारीपणाचं जे प्रकटीकरण आहे म्हणजे जे टॉक्झिन आपण बीटी जे म्हणतो बॅसिलस थुरिंजियसिस तर ह्याचं जे प्रकटीकरण आहे हे सुद्धा अनइव्हन आहे म्हणजे विखुरलेलं आहे कधी कमी जास्त आढळते आणि त्याच्यामुळं बोंडअळीमध्ये ह्या सेंद्रिय बोंडअळीमध्ये विशेष करून प्रतिकार क्षमता निर्माण होते. आता आणखी काही कारण भरपूर कारण आहेत त्याच्यामध्ये. जसं महत्वाचं आणखी एक कारण आहे की रेफ्युजिया न लावणे. रेफ्युजिया म्हणजे आश्रयात्मक ओळी न लावणे म्हणजे काय? म्हणजे असं आहे की आपल्या कापसाच्या बियाण्याची जी पाकिट असतात त्या बियाण्याच्या पाकिटाबरोबर नॉन बीटीचं एक पाकिट असते म्हणजे ज्याच्यामध्ये ह्या विषाणू विरहित हे बियाणे असतात आणि ह्या बियाण्याची लागवड करत नाहीत शेतकरी आणि म्हणून ह्या अळ्यांना प्रतिकार क्षमता तयार झाली. आता ह्याच्यानंतर आणखी एक महत्वाचं आणखी एक कारण आहे की विविध कीटकनाशकाची मिश्रण करणे. म्हणजे शेतकरी काय करतात की सुरुवातीला फवारणी करत असताना त्यांचा खर्च कमी व्हावा त्यांचा उद्देश चांगला असतो शेतकऱ्याचा. शेतकरी काय करतात की फवारणी करत असताना वेगवेगळी कीटकनाशकं मिक्स करतात. बरं. म्हणजे एकमेकात मिश्रण त्याच्यामध्ये काही टॉनिक मिक्स करतात कुणी युरिया मिक्स करतात कीटकनाशक मिक्स करतात दोन कीटकनाशकांचं मिश्रण करतात असे बरेच काही गरजेचं नाही आणि त्याच्यामुळे काय होते की जे उत्पादक भाग आपल्याला वाढायचा आहे त्या कापसाच्या त्याच्याऐवजी शाखीय वाढ तयार होते. म्हणजे काहीक वाढ परत होते म्हणजे उत्पादक वाढामध्ये डिले होतो म्हणजे त्याच्यात अंतर वाढ दोन उत्पादन नाही उत्पादक भागा म्हणजे जसं बोंडे लागण्याचा जो कालावधी आहे तो वाढतो आणि तो लांबला की परत ह्याला सतत वर्षभर पुन्हा म्हणजे त्या दोन महिन्यामध्ये ह्यांना खाद्य उपलब्ध असते म्हणजे अंडी घालण्यासाठी किंवा अळीला खाण्यासाठी आणि म्हणून परत ह्याच्यामध्ये वाढ होत असते. आणि याच्यामुळे आम्ही बरेच कारण आहेत ही यापैकी हे महत्वाची कारण मी तुम्हाला थोडक्यात नमूद केली. नेमकं बोंडअळी हे प्रकरण काय आहे जर आमच्या शेतकरी बांधवांना सांगा ना. बोंडअळी ही उत्पादक भागावर येणारी म्हणजे फुल पाते कळ्या फुल आणि बोंडामध्ये. आता ह्या बोंडअळ्यामध्ये तीन प्रकारच्या बोंडअळ्या असतात म्हणजे अगदी सुरुवातीला एक ठिपकेदार बोंडअळी असते. दुसऱ्या नंबरला हिरवी किंवा अमेरिकन बोंडअळी म्हणतो आपण याला जी की हिरवी बोंडअळी सहसा सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे म्हणजे ह्या सगळ्याच पिकामध्ये येणारी आहे. हरभऱ्यामध्ये येते तुरीवर येते कापसामध्ये येते सगळ्याच प्रकारच्या बऱ्याच आपल्या पिकामध्ये येते आणि त्यानंतरची ही सेंद्रिय बोंडअळी आहे. तिसरा म्हणजे तीन प्रकारच्या बोंडअळ्यांपासून आपल्या कापसाचं नुकसान होत असते आणि डायरेक्ट बोंडाचं नुकसान होतंय म्हणून आपलं उत्पादनाचं नुकसान होतं. बरं. या सेंद्रिय बोंडअळीचा काही विशिष्ट असा जीवनक्रम असतो का आणि जर तसं असेल तर त्याविषयी जाणून घ्या. बरोबर आहे. आपण हे लक्षात घ्यायलाच पाहिजे शेतकरी बांधवांनी की प्रत्येक कीटकामध्ये ज्या अवस्था असतात त्याप्रमाणे ह्या बोंडअळीच्या सेंद्रिय बोंडअळीच्या सुद्धा चार अवस्था असतात. अच्छा. त्याच्यामध्ये अंडी अवस्था आहे अळी अवस्था आहे आणि कोष आणि पतंग अशा चार अवस्था आहेत. आता आपण थोडक्यात असंच पाहिलं तर अंडी सहसा लक्षात येत नाही. बरं. कारण मादी पतंग काय करते की अंडी ज्यावेळेस म्हणजे अंडी जी असतात ती लंब गोलाकार असतात चपटी असतात आणि सुरुवातीला पांढऱ्या रंगाची असतात. एक मिलीमीटर आकारांमध्ये पण फरक आकार हा थोडासा रंग बदललेला असतो पण जशी जशी ते दोन तीन दिवसाचे होतात त्याचा रंग थोडा हिरवट आणि पिवळसर होत असतो. म्हणजे ह्या अंडीची अवस्था अंडी आपण ओळखू शकतो. त्याच्यानंतर अळी जी आहे ते प्रामुख्याने जी आपण सेंद्रिय नाव जे दिलेलं आहे ही अळी सहसा सगळ्यांनाच ओळखू येते. कारण अंड्यातून ज्या वेळेस अळी बाहेर निघते अळी निघाल्यानंतर त्याचा सुरुवातीचा रंग जो असतो पांढरुका असतो. बरं. एकदम पांढरा असतो म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आणि त्याच्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या अवस्थेमध्ये जे अळी असते तर त्याच्या शरीरावर वलय असतात आणि अळीवरचे जे वलय असतात ते गुलाबी रंगाचे असतात. बरं. आणि म्हणून ह्याचं नाव गुलाबी बोंडअळी किंवा सेंद्रिय बोंडअळी म्हणतो आपण ह्यांना सहसा. आणि ही अळी सुद्धा जवळपास 11 ते 20 मिलीमीटर आकाराची असते म्हणजे लांबीची असते. बरं. आणि त्याच्यानंतर जी कोशावस्था आहे ही कोशावस्था जी लालसर तपकिरी रंगाचे कोश असतात आणि हे सुद्धा 8 ते 10 मिलीमीटर आकाराचे असतात. आणि त्याच्यानंतर चौथी अवस्था जी आहे प्रमुख म्हणजे पतंगाची अवस्था म्हणजे प्रौढ अवस्था. तर ही पतंग जे असतात हे पतंग सुद्धा जवळपास 10 मिलीमीटर आकारापर्यंतचे असतात आणि त्यांच्या सहज ओळखता येतात आपल्याला शेतकऱ्यांना सुद्धा ओळखता येतात की त्याच्या पुढच्या पंखावर जे असतात तपकिरी रंगाचा पंख असतात पुढचे आणि त्याच्यावर काळे ठिपके असतात आणि मागील जे दुसरे पंख असतात ते त्यांचा पतंग जे आहे ते झुपकेदार असतात आणि ते सहज ओळखू येतात. अशा प्रकारचे ह्या चार अवस्था ह्या कीटकाच्या असतात ह्या सेंद्रिय बोंडअळीच्या. ह्या सेंद्रिय बोंडअळीचा जीवनक्रम जो आहे याच्यामध्ये दोन प्रकारचे जीवनक्रम असतात. एक कमी कालावधीचा आणि एक दीर्घ कालावधीचा. म्हणजे हवामानानुसार बदलत असतात
आणि दीर्घ कालावधीचा जो जीवनक्रम आहे तो जवळपास 5 ते 8 महिन्याचा 6 महिन्याचा असतो याच्यामध्ये, आणि तो जवळपास उत्तर भारतामध्ये आपल्याकडे असतो, सहसा आपल्याकडे नसतो. आणि कमी कालावधीचा जो जीवनक्रम असतो तो त्याची 4 ते 5 पिढ्या आपल्याकडे तयार होतात, आणि त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास 40 दिवसांमध्ये त्याची एक पिढी तयार होते. बरं, म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस अंडी, जसं मी म्हटलं की अंडी अवस्था आहे, आळी आणि कोश अवस्था आणि पतंग अवस्था, तर अंडी अवस्था ही जी एक जवळपास सरासरी आम्ही पाहिलेला आहे की 125 अंडी एक मादी देत असते, आणि ती टप्प्याटप्प्याने देत असते. आणि एका वेळेस जे 4-5 समूहामध्ये किंवा एक एक देते, आणि ती अंडी देत असताना ती जी बोंड असतात किंवा पाते असतात, पात्याच्या खाली किंवा पात्याच्या वर बोंडाच्या खालच्या बाजूला तिथं अंडी देत असते, आणि अंड्यातून निघालेली अळी, जसं मी म्हटलं की अळी अवस्था जी गुलाबी किंवा सेंद्रिय अळी आहे, तर ती अळीची अवस्था सुद्धा जवळपास 8 ते 21 दिवसाची असते. त्याच्यानंतर जो कोश असतो, त्या कोशाची अवस्था सुद्धा जवळपास 20 दिवसाची 6 ते 20 दिवसाची असते, आणि पतंग जे असतात ते पतंग सर्वसाधारणपणे 30 दिवसापर्यंत 5 ते 30 दिवसापर्यंत जिवंत असतात. आणि ज्यावेळेस कमी कालावधीचा जीवनक्रम जे म्हटलंय मी, ही आपल्याकडे महत्वाचं आहे, कारण बोंडातून ही अळी काय काय करते की बोंडातून एक बारीक छिद्र करून कोशावस्थेत जाते आणि खाली जमिनीत पाला पाचोळ्यामध्ये पडते आणि तिथंच कोशावस्थेत राहते, आणि तुरंत त्याच्यातून त्या कोशातून पतंग बाहेर पडतात. ह्या कमी कालावधीचं हा एक वैशिष्ट्य आहे. त्याचा काही विशिष्ट काळ असतो म्हणजे पतंग म्हणून बाहेर पडण्यापूर्वीचा? हा, तसा कोशावस्थेचा काळ 20 दिवसाचा आहे, पण 6 ते 20 दिवसाचा आहे. म्हणजे 6 दिवसात 7 दिवसामध्ये लगेच पतंग बाहेर पडतात आणि मिलन झालं की अंडी द्यायला सुरुवात करतात. म्हणजे हा एक त्याच्यामध्ये कमी कालावधीचा, आणि ते लक्षात येत नाही शेतकऱ्याच्या किंवा आपल्या सहसा. तर अशा प्रकारे आपण जीवनक्रम सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. बरं, आता मला सांगा की हे ही जी बोंडअळी आहे, कपाशीच्या नुकसान करणारी जी बोंडअळी आहे, ते नेमकं कशा प्रकारे नुकसान करते? ज्यावेळेस ती कळ्यामध्ये असते किंवा फुलामध्ये ज्यावेळेस अळी आपल्याला आढळते, त्यावेळेस प्रादुर्भावग्रस्त फुलं जी असतात ते उमलत नाही, म्हणजे गुलाबाच्या कळ्यासारखे दिसतात, अर्ध उमलणे त्याला आपण डोमकळी सुद्धा म्हणतो. बरं, तर हा एक पहिला त्याचं नुकसान करण्याचं आपण प्रादुर्भाव हे लक्षण असं म्हटलं तरी चालेल. हा, ती अळी त्या बोंडामध्ये खात असताना बिया खात आहे, आणि एक अळी जवळपास 1 ते 5 पर्यंत बिया खात आहे. बरं, आणि त्यामुळे होतंय काय की बोंड सडणे, कापा रुईची प्रत खराब होणे, कापसाची प्रत खराब होणे, आणि त्याचं उत्पादन सुद्धा पर्याय ना आपल्याला कमी येते. आता ती बिया खात असल्यामुळे काय होतंय की तेलाचं प्रमाण सुद्धा त्या सर्किटलं कमी होते, आणि बोंड सडतात आणि पर्यायानं गळून सुद्धा पडतात. मग पाते गळतात, बोंडही गळतात, फुलंही गळतात, आणि बोंडांना आपल्याला त्याची एक छिद्र सुद्धा लक्षात येत नाही त्याचं, कारण ज्यावेळेस अळी बोंडामध्ये शिरते त्याच्या विष्ठेद्वारे ती छिद्र मधून बंद करून टाकते. बरं, आणि त्यामुळं ते मध्ये खात असते, मध्ये फिरत असते, आणि त्याचे जे पापुद्रे असतात मधले, एका भागातून दुसऱ्या भागात, एका भागात एका कप्प्यातून दुसऱ्या कप्प्यात जात असते, त्यामुळे त्याला छिद्र सुद्धा पडतात मध्ये. अच्छा, मधल्यामध्ये छिद्र पडतात, बाहेरून काही लक्ष दिसत नाही. तर अशा प्रकारे ही नुकसान करत असते, आणि पर्यायानं आपलं उत्पादनाचं नुकसान होते. आणि तसं जिनिंग मिलमध्ये सुद्धा जो सरकी असतात ज्यावेळेस ते काढतात, त्यावेळेस सरके सुद्धा खराब झालेले आपल्याला आढळतात, काळपट पडलेला, रंग बदललेला म्हणजे काळपट पडतात. आणि तसंच एक आणखी एक त्याचं एक वैशिष्ट्य आहे की जोड बीज एक आहे त्याच्यामध्ये, म्हणजे एक अळी काय करते की दोन बियाला जोडते आणि खात असते. बरं, आणि त्यामुळे एक जोड बीज आपल्याला दिसतात. जर आपण ते जरी आपल्याला आढळले तर आपण समजू शकतो की सेंद्रिय बोंडअळीमुळे आपलं नुकसान झालं. आणि आपला जो भाग आहे मध्य भारताचा, महाराष्ट्राचा भाग, त्याच्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये ही सक्रिय असते. आणि जसं आपण साऊथ इंडिया म्हणजे दक्षिण भारतामध्ये जाऊ तर तिथं आपल्याला नोव्हेंबर डिसेंबर ते एप्रिल पर्यंत ही कार्यरत असते. माती आमची माणसं, प्रसारण सोमवार ते बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 6:30 वाजता, पुनःप्रसारण सोमवार ते गुरुवार सकाळी 6:30 वाजता. ही अळी वर्षभर सक्रिय असते असं म्हणायचं का आपण? आता सध्या जसं मी कारणं सांगितली मग आधी, फरदड आहे किंवा विविध वाण आहे,
पाण्याखाली किंवा ठिबक सिंचनाखालीची सोय झालेली आहे, त्याच्यामुळे वर्षभर कार्यरत असते. पण सहसा आपल्याकडे उत्तर भारतामध्ये जी आहे ती ऑगस्ट पासून डिसेंबर पर्यंत आपल्याला आढळते. बरं. आणि आपला जो भाग आहे मध्य भारताचा, महाराष्ट्राचा भाग, त्याच्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये ही सक्रिय असते. आणि जसं आपण साऊथ इंडिया म्हणजे दक्षिण भारतामध्ये जाऊ तर तिथं आपल्याला नोव्हेंबर डिसेंबर ते एप्रिल पर्यंत ही कार्यरत असते. म्हणजे आपले जे भाग आहेत भारतातले आपल्या देशाचे ते वर्षभर आपल्याला कुठं ना कुठं ही कीड आढळते. टप्प्याटप्प्याने कालावधी पुढे सरकत असतो असं म्हटलं तरी चालेल. हा असतं, कारण त्याला खाद्य उपलब्ध आहे. बरोबर. म्हणून त्याचा कार्यकाळ जीवनक्रम चालूच असतो. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांनी या शेंद्री बोंडअळीचं व्यवस्थापन कशा प्रकारे करायला हवं. फार सोपं आहे, शेतकऱ्यांनी थोडं काळजी केली किंवा काळजीपूर्वक लक्ष दिलं किंवा पाहिलं तर ह्या बोंडअळीपासून आपण मुक्तता घेऊ शकतो. आता जसं सांगितलं की आता सुरुवातीलाच फरदड मी म्हटलंय, तर आपण फरदड ही जी संकल्पना नेमकी काय आहे, म्हणजे फरदड म्हणजे कापूस एक्सटेंड करणे थोडक्यात. अच्छा. म्हणजे आपण तीनदा त्याची वेचणी केली कापसाची, पिकिंग केली एका झाडापासून, एका झाडापासून तीन वेळेस वेचणी केल्यानंतर कापूस पुन्हा तसाच ठेवणे. अच्छा. जसं रटून म्हणतो आपण आमच्या ऊसामध्ये जसं रटून म्हणतो तशा प्रकारे ही कापूस तसंच ठेवतात शेतकरी. बर. आणि जसं जो कोणताही पाऊस पडला की त्याला फुटवे फुटतात किंवा पुन्हा बोंड लागतात. बरोबर. तसं त्याला पुन्हा एक दोन चार बोंड लागतात आणि शेतकऱ्याला वाटते आपलं कापूस हिरवा आहे. अच्छा. आणि ते तसेच ठेव. पण मुळात तसं नसतं. मुळात तसं नसतं. आणि फरदड न घेण्यामागे हाच मुद्दा आहे की पुढे त्याचा जीवनक्रम आपल्याला चालू राहणार. आता दुसरं की हंगाम संपल्यानंतर काय करायला पाहिजे. हंगाम संपलं की त्याच्यात जनावरं सोडून द्यायची. अच्छा. म्हणजे आपली पाळीव प्राणी गाय बैल का जे काही असतील सोडून द्यायची की ते बोंड वगैरे पाला खाऊन घ्या. त्यांच्या चाऱ्याचं व्यवस्थापन झालं त्याने आणि म्हणजे एक मेकॅनिकल कंट्रोल होतं त्याच्यानं. आणि त्याच्यानंतर आणखी एक आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये आपल्याला एक महत्वाचं आढळते की कापूस काढल्यानंतरच्या ज्या पराठ्या असतात ह्या पराठ्या सगळ्या रचून आपले ढीग त्या शेतातच ठेवतात. बर. आणि असं ठेवू नये कारण त्याच्यामध्ये ह्याची कोष अवस्था असते सेंद्रिय बोंडाळीची. बरोबर. आणि ते वर्षभर पुन्हा 6 महिने 4 महिने तिथंच असतात आणि ज्यावेळेस त्यांना वातावरण त्यांच्या फेवरेबल होऊन जाते किंवा त्यांना अनुकूल असतो त्यावेळेस पुन्हा ते सक्रिय होतात. म्हणून सगळ्यात महत्वाचं की पराठ्या जे वेचलेल्या आहेत त्यांचा नायनाट करावा, त्याचा बायोमास करा किंवा काही त्याचा इतरत उपयोग करावा पण त्याचा नायनाट करावा. आता हे म्हणजे सुरुवातीच्या अगदी 3-4 गोष्टी आहेत की ज्या शेतकऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. आता त्याच्यानंतरचा भाग आहे त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं की सुरुवातीला आश्रयात्मक ओळी लावणे. आता आश्रयात्मक ओळी म्हणजे कसं आहे की बीटी कापूस लावत असताना त्याच्याबरोबर बीटी विरहित बियाणे जे दिलेले असतात ते बीटी विरहित बियाण्यांची आपण लागवड करायला पाहिजे. म्हणजे एकतर शेताच्या चौबाजून चारी बाजून करायला पाहिजे. बर. म्हणजे 4-5 ओळी लावायच्या शेताच्या कडेनं किंवा आता त्याच्यामध्ये आणखी एक असं एक संकल्पना आहे की रेडी इन मिक्स, रेडी इन सीड मिक्स म्हणतो. म्हणजे बिया जर त्या नॉन बीटीच्या बिया जर त्या बॅगमध्येच असतील तर ही कीड काय आहे की फक्त बोंडातच असते, दुसरीकडे जात नाही. एकदा एका ठिकाणी आली की तिथंच राहणार. त्याच्यामुळं दुसऱ्या आपल्या झाडावर जाईल हे सांगतायत म्हणजे जाणारच नाही. त्यामुळं आश्रयात्मक ओळी जर आपण त्याच्यामध्ये लावलो तर ह्या सेंद्रिय बोंडअळीला प्रतिकार क्षमता निर्माण होणार नाही. आता त्याच्यानंतरचा भाग आहे कामगंध सापळ्याचा वापर करणे. जैविक कीटकनाशकाच्या बाबतीत ज्यावेळेस आपण विचार करतो तर शेतकऱ्यांना आम्ही ज्यावेळेस सांगतो की निंबोळी अर्काची फवारणी करा तर ह्याच्यापासून काय होतंय की ह्या अंडी कीटक म्हणजे अंडी घालण्याची अवस्था जी असते पतंगाची ती त्याच्या वासामुळं दूर निघून गेलेलं असतं. सापळा हा नेमका कसला असतो, त्याची रचना विशिष्ट असते किंवा काय? हा विशिष्ट एक वर नरसाळा असते प्लास्टिकचं आणि त्याला एक छोटस मेन कापड किंवा प्लास्टिकचं एक बॅग असते छोटी आणि ती आपण अडकवायची असते एका काठीला. अच्छा. एका काठीला अडकवायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक ल्युर्स असतात. अच्छा. मग सेंद्रिय बोंडाळीसाठीचे एक गासी ल्युर्स म्हणून एक असतात सेपरेट आणि ते आपण जर त्या कॅप्सूल लावून टाकले की त्याचा जो गंध असतो तो गंध म्हणजे ह्याला लिंग आकर्षण गंध म्हणतात. अच्छा. त्यामुळे त्या जे पतंग असतात नर पतंग तिकडे आकर्षित होतात आणि त्याच्यात अडकून पडतात. बरोबर. कापसाच्या सुरुवातीच्या अवस्थेत म्हणजे 60 दिवसाच्या अवस्थेमध्ये हे 60 सेंटीमीटर उंच लावायला पाहिजे. बरं.
हेच शेतकरी इथं चुकतात. आणि त्याच्यानंतरचा जो कालावधी असतो म्हणजे रिप्रोडक्टिव्ह स्टेज मध्ये उत्पादक भाग ज्यावेळेस लागतात नंतर, तर कापसाची जी वाढ झाल्यानंतर ही 30 सेंटीमीटर उंचीपर्यंत लावायला पाहिजे. एका क्षेत्रामध्ये लावत असताना त्या दोन कामगंध सापळ्याचा जो अंतर असतो ते सुद्धा 50 मीटर पर्यंत ठेवायला पाहिजे. आणि वाऱ्याच्या दिशेनं हे लावायला पाहिजे. आता त्याच्यानंतर जैविक कीटकनाशकाच्या बाबतीत ज्यावेळेस आपण विचार करतो तर शेतकऱ्यांना आम्ही ज्यावेळेस सांगतो की निंबोळी अर्काची फवारणी करा. आता बरेच शेतकरी ह्याची फवारणी करत नाही. आता बाजारामध्ये 300 PPM म्हणजे 5% निंबोळी अर्क जो आहे ह्याचा किंवा 300 PPM निंबोळी अर्काचा जर फवारणी आपण केली तर ह्याच्यापासून काय होतंय की ह्या अंडी कीटक म्हणजे अंडी घालण्याची अवस्था जी असते पतंगाची ते त्याच्या वासामुळे दूर निघून गेलेली असते आणि अंडी घालत नाही. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ट्रायकोगर्मा बॅक्टेरिया म्हणून एक आहे जी आपलं जैविक परोपजीवी कीड आहे ह्याची जवळपास 1.5 लाख अंडी आपण एका हेक्टरसाठी वापरू शकतो. तर ही परोपजीवी कीड जी आहे ही कीटक परोपजीवी कीटक ह्याचं नियंत्रण. आता जसं मी कामगंध सापळ्याचं म्हटलं की जर समजा आपल्या पतंग आपल्या कामगंध सापळ्यामध्ये जर पतंग आपल्याला आढळले तर आपण रासायनिक कीटकनाशकाकडे वळायचं आहे. तर रासायनिक कीटकनाशक आपण वापरत असताना एक 5-6 कीटकनाशक आहेत त्याच्यामध्ये क्विनाल्फॉस आहे 25 cc 20 मिलीलिटर किंवा प्रोफेनोफॉस 50 cc 20 मिलीलिटर आणि त्याच्यासाठी शिफारस केलेली आणखी एक आहे थायडीकार्ब म्हणून आहे तर ते 20 ग्रॅम आणि लॅम्डा सायलेथ्रिन एक 10 मिलीलिटर 5 cc चं अशा प्रकारची ही कीटकनाशक आपण वापरलं तर आपण निश्चितपणे या सेंद्रिय बोंडअळीपासून सुटका करू शकतो. क्या बात है. मला वाटतं आजचा आपल्याला सरांनी जी काही माहिती दिलेली आहे या सेंद्रिय बोंडअळीचं नियंत्रण व्यवस्थापन कसं करायचं हे निश्चितपणे आपल्या सर्वांच्या फायदेशीरच ठरणार आहे. आपण सर्वांना या माहितीचा निश्चितपणे उपयोग होणार आहे आणि या माहितीचा उपयोग जर आपण करून घेतला तर मला खात्री आहे की या सेंद्रिय बोंडअळीच्या रूपामध्ये जे बीटी कपाशीवरचं नवीन संकट आपल्याला भेडसावत आहे ते निश्चितपणे दूर होईल. सर, आमच्या शेतकरी बांधवांना जर या विषयासंदर्भात काही प्रश्न विचारायचे असतील तर कृपया त्यांना आपला दूरध्वनी क्रमांक सांगा किंवा मोबाईल नंबर सांगा. शेतकरी बांधवांनो, बीटी कापसावरील सेंद्रिय बोंडअळीसाठी जर आपल्याला काहीही शंका असतील तर त्यांनी माझ्या या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. माझा क्रमांक आहे 75-88-15-12-44. तर मंडळी, सरांनी ही जी बहुमोल माहिती आपल्याला दिलेली आहे त्या माहितीच्या आधारावर आपण निश्चितपणे सेंद्रिय बोंडअळीचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे कराल आणि आपल्या बीटी कपाशीचं उत्पादन हे जास्तीत जास्त प्रमाणात मिळवण्याचा प्रयत्न कराल. सर, आपण आज इथं आलात आणि ही जी अतिशय उपयुक्त अशी माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिली त्याबद्दल त्यांच्या वतीने आणि दूरदर्शनच्या वतीने मी आपले या ठिकाणी आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.